मॉर्निंग स्टूडंट, पाठीमागच्या तासिकेमध्ये आपण पाठ नंबर 19 उंदराची टोपी अभ्यासलेली आहे, त्याचबरोबर त्याचा स्वाध्यायसुद्धा आज आपण सोडवणार आहोत. परंतु स्वाध्याय सोडवण्याच्या अगोदर पाठाची आपण पुन्हा एकदा उजळणी करूया. तर पहा मुलांनो, एक उंदीर मामा असतो आणि रस्त्याने जात असताना त्याला एक फडके मिळते आणि ते फडके घेऊन तो धोब्याकडे धुण्यासाठी जातो. मग धोबी दादा माझे फडके धुवून दे असं तो म्हणत असतो. मग धोबी दादा सुद्धा त्या उंदीर मामाचे फडके धुवून देतो. मग उंदीर मामा हा उंदीर मामा किती चालाक आहे, ते धुतलेले फडके घेऊन उंदीर मामा शिंप्याकडे जातो आणि शिंप्याला म्हणतो, शिंपी दादा मला एक छानशी टोपीसुद्धा या फडक्याची शिवून दे, तिला रंगीत गोंडेही लावून दे. शिंप्याने उंदीर मामाला टोपी शिवून दिली. त्याचप्रकारे उंदीर मामाने ती टोपी डोक्यावर घातलेली आहे आणि एक ढोलकेसुद्धा गळ्यामध्ये अडकवलेले आहे. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला, राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान, ढुम ढुम ढुमा. राजाने हे ऐकलेलं आहे आणि तो शिपायांना म्हणाला, राजा त्या शिपायांना म्हणालेला आहे, जा आणि त्या उंदराला पकडून आणा. त्यानंतर पहा, शिपायांनी उंदीर मामाला पकडले आणि दरबारात सुद्धा आणलेलं आहे, तरीसुद्धा उंदीर मामा शांत बसलेला नाही. तो म्हणत आहे, राजा भिकारी माझी टोपी घेतली, ढुम ढुम ढुमाक. हे ऐकूनसुद्धा राजाला खूप राग आला. त्याने उंदराकडे टोपी फेकून दिलेली आहे आणि उंदीर मामाने टोपी डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला, राजा मला भ्यायला माझी टोपी दिली, ढुम ढुम ढुमाक. हे गाणे गात गात तो राजवाड्यातून निघून गेला. हे पाठीमागच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. त्याचबरोबर पहा मुलांनो, आपण स्वाध्यायसुद्धा सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. उंदराला काय सापडले? उंदराला फडके सापडले. फडके घेऊन उंदीर मामा कोणाकडे गेला? फडके घेऊन उंदीर मामा धोब्याकडे गेला. टोपी घालून उंदीर काय बोलू लागला? टोपी घालून राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान, असे उंदीर मामा बोलू लागला. राजा उंदीर मामावर का रागवला? राजा भिकारी माझी टोपी घेतली, असे उंदीर मामा राजाला म्हणाला, म्हणून राजा रागवला. कोण म्हणाले ते लिहा. प्रश्न क्रमांक 2, धोबीदादा माझे फडके धुवून दे. कोण म्हणालेला आहे? उंदीर मामा. ढुम ढुम ढुमा कोण म्हणालेला आहे? उंदीर मामा. पाठीमागच्या पेजवरती पहा, कोण ते लिहा. फडके धुवू देणारा धोबी, टोपी शिवून देणारा शिंपी, उंदीर मामाला पकडणारे शिपाई, रागाने टोपी फेकणारा राजा. या प्रकारे हे तुम्ही टेक्स्टबुकमध्ये सोडवायचं आहे आणि त्यानंतर नोटबुकमध्ये सुद्धा सोडवायचे आहे. प्रश्न क्रमांक 4, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. उंदीर मामाने टिंबटिंब डोक्यावर घातली, तिथं काय लिहायचं आहे? टोपी. शिपायांनी टिंबटिंब पकडले, शिपायांनी उंदीर मामाला पकडले. शिंप्याने उंदीर मामाला टोपी टिंबटिंब दिली, शिवून दिली. एक व अनेक लिहा, म्हणजे एक वस्तू आणि अनेक वस्तू असा आपण इथे लिहायचे आहे. तर टोपी, एक टोपी तर अनेक टोप्या. फडके, फडके. गाणं, गाणी. गोंडे, गोंडा. कपडे, कपडा. अशा प्रकारे तुम्ही टेक्स्टबुकमध्ये हे सर्व स्वाध्याय सोडवायचं आहे. परंतु स्वाध्याय सोडवण्याच्या अगोदर या पाठाचे वाचन करणे गरजेचं आहे. पाठ वाचन करायचे आहे, त्यानंतरच स्वाध्याय सोडवायचा आहे. धन्यवाद.